नमस्कार, मी वृषाली परांडे तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून माझ्या चॅनलवर स्वागत करते. वेलकम टू माय चॅनल. जेव्हा आपण नवीन घर घेतो तर त्या नवीन घराचं इंटेरियर डिझाईन करताना किंवा आपलं जुनं घर आपण ज्यावेळेस रिनोव्हेट करतो त्यावेळेस किंवा आपण नवीन घर बांधतही असू तेव्हा आपण आपल्या वॉलवर किंवा सिलिंग आपण कशी डिझाईन करणार आहोत याबद्दल खूप इंटरेस्टेड असतो आणि याबद्दल खूप एक्साइटेड असतो. पण आपण आपल्या फ्लोरिंगला तितकंसं व्हॅल्यू देत नाही, तितकं लक्ष आपल्या घरातील फ्लोरिंगकडे देत नाही जितकं आपण बाकीच्या इतर एलिमेंट्सकडे देतो. जर आपण आपलं फ्लोरिंग एक प्रॉपरली डिझाईन केलं, त्याचं कोणतं मटेरियल यूज करणार आहे याबद्दल आपण थोडंसं त्याच्यावर लक्ष दिलं तर आपण आपल्या घरात एक छानसा चार्म आपलं फ्लोरिंग थ्रूसुद्धा ॲड करू शकतो. सो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमचं फ्लोरिंग तुम्ही इंटरेस्टिंग कसं बनवू शकता ह्याच्याबद्दलचे काही टिप्स, छान लुक तुमच्या फ्लोरिंगला येऊ शकतं हे मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ. पॉइंट नंबर एक, नॅचरल स्टोन फ्लोरिंग. जेव्हा आपण आपल्या घरात तील फ्लोरिंगला इंटरेस्टिंग बनवायचा विचार करतो त्यावेळेस तर पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा मला असं वाटतो तुमच्यासोबत शेअर करताना की आपण नॅचरल स्टोन्सचा वापर केला पाहिजे ज्यावेळेस आपण फ्लोरिंग बनवत असू. सो नॅचरल स्टोन म्हणजे नुसतंच मार्बल येत नाही त्याच्यामुळे, कारण की जनरली आपण सगळेच अगदी ऑब्सेस्ड असतो मार्बलबद्दल. पण नॅचरल स्टोनमध्ये तुम्ही फ्लोरिंगसाठी तुम्ही ग्रेनाईट वापरू शकता, तुम्ही कोटा स्टोन वापरू शकता. तुम्हाला अगदी जुन्या काळात तुम्हाला आठवत असेल तर अगदी शहाबादी फरशा पण आपण आजकाल त्याला छान पॉलिश करून छान लुक आपण क्रिएट करू शकतो. तर नॅचरल स्टोन वापरल्याने आपल्याला फायदे खूप होतात. जसं की जे आपण वातावरण जर बाहेर गरम असेल तर आपलं आजकाल फ्लोर्स पण गरम होतात, टाईल्स पण गरम होतात. तर ते जर आपण नॅचरल स्टोन वापरलं तर ते गरम नाही होणार, ते थंड राहतील. तेच जर थंडीमध्ये ते गरम राहतील, म्हणजे नॅचरली एन्व्हायरमेंटला अडॅप्ट करायची कॅपॅसिटी त्या फ्लोअरमध्ये असते आणि त्याचा आपल्या शरीरावर ॲडवर्स परिणाम होत नाही. सो त्यामुळे मी अगदी पहिल्या प्रायोरिटीवर सजेस्ट करेल, जर तुम्ही नवीन बंगला बांधत असाल, फार्म हाऊस बांधत असाल, तर फार्म हाऊससाठी तर नॅचरल स्टोन म्हणजे त्यातल्या त्यात चहाबादी, कोटा स्टोन असे हे जे स्टोन आहे इन्स्टेड ऑफ मार्बल, जे चीप पण आहेत म्हणजे स्वस्त ऑप्शन पण आहेत ॲज कम्पेअर्ड टू मार्बल, ते आपण वापरायला हवेत. पॉईंट नंबर दोन, टेराझो फ्लोरिंग. आता टेराझो फ्लोरिंग म्हणजे काय तर तुम्हाला जर आठवत असेल की ज्यावेळेस टाईल्स नवीन आल्या होत्या, एकदम नवीन होत्या, तर आधी सिमेंटमध्ये सिमेंट टाईल्स यायच्या ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्टोन्सचे जे वेस्ट असायचे, जे तुकडे असायचे, ते टाकून एक ॲबस्ट्रॅक्ट पॅटर्नमध्ये एक टाईल्स बनवल्या जायच्या. त्याचे फोटोज मी तुमच्यासोबत शेअर करते. सो त्याच फ्लोरिंगला टेराझो फ्लोरिंग म्हणतात. सो टेराझो फ्लोरिंग आपण दोन प्रकारे करू शकतो. एक तर आजकाल टेराझो टाईल्स येतात ज्या स्टर्डी असतात आणि वेगवेगळ्या सायझेसमध्ये म्हणजे मोठ्या मोठ्या सायझेसमध्ये सुद्धा आजकाल अवेलेबल आहे. सो तुम्ही तसं पण टेराझो फ्लोरिंग करू शकता. दुसरा प्रकार, दुसरा वे आहे टेराझो फ्लोरिंग करण्याचा, तो म्हणजे की तुम्ही तुमचे जे सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्यांच्याकडनं तुम्ही बनवून घेऊ शकता म्हणजे तुम्हाला. आणि टेराझो फ्लोरिंगचा मला एक सांगायचं आहे की त्याचा खूप सुंदर वापर मी बघितलेला आहे, तो म्हणजे जर तुम्ही दुबईला गेला असाल तर तिथलं जे इब्न बतूता मॉल आहे तिथे सुंदर प्रकारे, मी ज्याचे फोटोज तुम्हाला दाखवते, सुंदर प्रकारे टेराझो फ्लोरिंग्स केलेले आहेत. सो टेराझो फ्लोरिंग त्यांनी ओल्ड वर्ल्ड चार्म तुम्ही ॲड करू शकता आणि तुम्ही नक्कीच तुमच्या फ्लोरिंगसाठी कन्सिडर करू शकता टेराझो फ्लोरिंग. पॉईंट नंबर थ्री, इनले वर्क फ्लोरिंग. तुम्ही जर ताजमहल बघितला असेल कि
किंवा अबुधाबीमधल्या शेख जायद मॉस्कबद्दल वाचलं असेल किंवा त्याचे फोटोज बघितले असेल किंवा तुम्ही स्वतः जाऊन बघितलं असेल, तर तिथे मार्बल स्टोनवरील इनले वर्कचा उत्तम नमुना तुम्हाला बघायला मिळेल. आधीच्या काळात इनले वर्क हे फक्त मार्बलवर केलं जायचं. इनले वर्क म्हणजे काय? तर नॅचरल स्टोनवर, म्हणजे आधीच्या काळात मार्बलवर कोरीव काम करून त्याच्या त्यामध्ये वेगवेगळ्या कलरचे स्टोन चिटकवून बनवलेला आर्टवर्क, बनवलेला आर्ट, त्यालाच इनले वर्क म्हणायचं आहे. सो आजच्या काळामध्ये इनले वर्क फक्त मार्बलवरच केलं जातं असं नाही, तर आपण आपल्या घरामध्ये साधं सोप्या प्रकारे वेगवेगळ्या टाईल्सचे पॅटर्न बनवून त्या पॅटर्न्स एकमेकांना चिटकवून आपण त्याचं इनले वर्क आपण बनवू शकतो. तर इनले वर्क केल्यामुळे एक छान इंट्रिकेट लुक आपल्या फ्लोरिंगला मिळतो. सो त्याच्यामुळे तुम्ही तुमचं फ्लोरिंग करताना इनले वर्कचा सुद्धा विचार करू शकता. पॉइंट नंबर 4, जॉमेट्रिक पॅटर्न टाईल्स किंवा 3-डायमेन्शनल टाईल्स. सो ह्या टाईल्स आपण ज्यावेळेस फ्लोरिंगसाठी वापरतो त्यावेळेस आपलं लक्ष त्या फ्लोरिंगकडे वेधलं जातं. सो जेव्हा जिथे आपलं खूप फर्निचर नाही आहे आणि आपल्याला असं वाटतं की आपल्या घरी येणाऱ्या लोकांचं लक्ष त्या फ्लोरिंगकडे केलं पाहिजे, त्या ठिकाणी आपण हे फ्लोरिंग अप्लाय करू शकतो. जनरली 3-डायमेन्शनल टाईल्स हे अगदी आपलं लक्ष अट्रॅक्ट करतात. सो जसे पॅसेजेस आहेत, फॉयर एरिया आहे, तिथे आपण हे 3-डायमेन्शनल टाईल्स वापरू शकतो. त्याचबरोबर जॉमेट्रिक पॅटर्न्स असलेले वेगवेगळ्या प्रकारच्या टाईलिंग आपण किचनमध्ये म्हणा किंवा फॉर दॅट मॅटर किचन डॅडोजला पण आपण ह्या टाईल्स वापरू शकतो. सो अशा प्रकारे आपण जॉमेट्रिक पॅटर्न टाईल्स किंवा 3-डायमेन्शनल पॅटर्न टाईल्स जर आपण वापरल्या तर त्यांनी एक छानसा लुक आपल्या फ्लोरिंगला येतो आणि आपली फ्लोरिंग इंटरेस्टिंग बनते. सो तुम्ही सुद्धा ह्या फ्लोरिंगचा नक्कीच विचार करू शकता. पॉइंट नंबर 5, सिंपल सिमेंट फ्लोरिंग. सो तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की नुसतं सिमेंट फ्लोरिंग म्हणजे काय, आपण बाहेरच्या अंगणात थोडी करतो आहे, आपल्याला इनडोअरमध्ये करायचं आहे किंवा आपल्या घरासाठी बनवायचं आहे. सो अगदी खरं आहे, आपण नुसतं सिमेंट फ्लोरिंग करून आजकाल खूप सुंदर प्रकारे ह्या सिमेंट फ्लोरिंगचा आपण वापर करतो, त्यानीसुद्धा आपल्या घराला एक सिम्पल आणि सोबर असा लुक येतो. खूप लाऊड तुम्हाला फ्लोरिंग करायचं नसेल आणि खूप तुम्हाला इन्व्हेस्टही नसेल करायचं फ्लोरिंगमध्ये, पण एक डिफरंट असा लुक तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही सिमेंट फ्लोरिंग ऑप्शन तुम्ही घेऊ, सिमेंट फ्लोरिंग तुम्ही तुमच्या घराचं करू शकता. तर सिमेंट फ्लोरिंगला सुद्धा इंटरेस्टिंग बनवण्यासाठी तुम्ही त्याच्यामध्ये वेगवेगळे स्टेप, म्हणजे वेगवेगळे कलर्स टाकून तुम्ही त्याला एक वेगळा कलरसुद्धा देऊ शकता. म्हणजे जनरल ग्रीन, नंतर ब्राऊन, असे कलर्स टाकून तुम्ही त्याला थोडं इंटरेस्टिंग बनवू शकता. त्यामध्ये हा सगळ्यात मी म्हणू शकते स्वस्त आणि मस्त असा ऑप्शन आहे तुमचं फ्लोरिंग इंटरेस्टिंग बनवण्यासाठी आणि एक वेगळा डिफरंट असा लुक तुमच्या घराला देण्यासाठी. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि मी आज शेअर केलेली इन्फॉर्मेशन आणि टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट थ्रू नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. हसत राहा, मजेत राहा. नमस्कार.